पॅसेज बी प्रिय बंधू भगिनींनो परिच्छेद एकूण पाहणीत मला असे दिसून आले की महाराष्ट्रातील विडी उद्योगात नाशिक सोलापूर आणि भंडारा हे जिल्हे आघाडीवर आहेत नाशिक जिल्ह्यात विडी उद्योग हा प्रामुख्याने ग्रामीण उद्योग व कुटीर उद्योगात मोडतो मालकाकडून विडी तयार करण्यासाठी लागणारी आपट्याची पाने तंबाखू घेऊन यायचे आणि आपल्या घरी विड्या तयार करून त्या मालकास नेऊन द्यायच्या असे या उद्योगाचे सर्वसाधारण स्वरूप आहे काही काही मालक आपल्या जागीत कामगार लावून विड्या वळवून घेतात एवले शहरातील विडी उद्योगात काम करणाऱ्या तीन कारखान्यातील महिलांच्या स्थितीची ही पाहणी या व्यवसायातील एकूण स्थितीचे चित्र आहे असे म्हटले तरी चालेल परिच्छेद एवला हे पंचवीस हजार लोकसंख्येचे गाव अनेक छोटे मोठे उद्योग येथे चालतात प्रामुख्याने त्यांची गणना लघु उद्योग व कुटीर उद्योगात करता येईल येथील विडी उद्योग हा अशापैकीच दीड दोन हजार कामगारांचा या उद्योगावर चरितार्थ चालतो शेकडो महिला कामगार ही विड्या वळण्याचे काम करतात परिच्छेद या स्त्रियांच्या मजुरीच्या दराविषयी उदासीनता दिसत असली तरी मजुरी वाढावी असे त्यांनाही वाटते पण त्यासाठी वैयक्तिक सामुदायिक प्रयत्न करायला मात्र त्या तयार नाहीत मुख्य शाखेची युनियन लढेल किंवा मालक वेतन वाढवून देईल नाहीतर नशिबाने मिळायची ती मजुरी मिळेल अशी त्यांची दैववादी भूमिका दिसते परिच्छेद सामान्यत या स्त्रियांना मासिक मजुरी तीनशे ते चारशे रुपये पडते या अल्प अल्पमजुरीत त्यांच्या आवश्यक गरजाही भागत नाहीत अर्थार्जनात या स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान व मजुरी मिळत असली तर कुटुंबात व समाजात समानता दाखविली जात नाही आपला समाज पुरुषप्रधान असल्याने तो करील ती पूर्व असे स्त्रियांना मानावे लागते आजही या स्त्रीला स्वतःच्या घरात दुय्यम स्थान आहे साहजिकच तिला आपल्या आवडीनिवडींना नवऱ्याच्या वडीलधाऱ्यांच्या मतानुसार मुरड घालावी लागते या महिलांना त्यातल्या त्यात, त्यात सणावारी दिलासा